महाराष्ट्र पराक्रमाचा, महाराष्ट्र विचारवंतांचा, महाराष्ट्र महापुरुषांचा, महाराष्ट्र संतांचा, महाराष्ट्र शास्त्रज्ञांचा, महाराष्ट्र क्रांतिकारकांचा, महाराष्ट्र हा कलाकारांचा, महाराष्ट्र कलाविष्काराचा, महाराष्ट्र साहित्याचा आणि हा महाराष्ट्र खरं तर प्रबोधनाचा, महाराष्ट्र तुमचा आमचा माझा महाराष्ट्र। जय शिवराय। छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर या मराठा साम्राज्याची जबाबदारी संताजीबाबा घोरपडे, धनाजीराव जाधवराव, रामचंद्र पंत त्याचबरोबर शंकराजी नारायण यांच्यावर सोपवण्यात आली आणि खरं तर या नव्या पर्वास सुरुवात झाली आणि म्हणूनच प्रमुख सेनानी या विषयातून बोलत असताना धनाजीराव जाधवराव हे अत्यंत महत्वाचे पराक्रमी पुरुष। 27 जून हा त्यांचा स्मृतिदिन अर्थात पुण्यतिथी। त्यांना अभिवादन करत असताना या मराठी सत्तेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संताजी बाबा घोरपडे आणि धनाजीराव जाधवराव यांच्या मैत्रीचा, यांच्या सलोख्याचा, यांच्या एकजुटीचा इतिहासामध्ये महत्वाच्या घटना प्रसंगांनी या आपल्या समोर अनेक बाबी येतात आणि म्हणूनच मैत्री कशी असावी, एकजूट कशी असावी, सलोखा कसा असावा, समन्वय कसा असावा याचा आदर्श या संताजी बाबा घोरपडे आणि धनाजीराव जाधवराव यांच्या या इतिहासातून आपल्या समोर नक्की येतो। आणि म्हणूनच राजाराम महाराजांना जिंजीपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यामध्ये ज्यांचं खरं मोठं योगदान होतं त्यांचं नाव धनाजीराव जाधवराव। जिंजीला पोहोचल्यानंतर सुद्धा त्यावेळेस इस्माईल मकाया याचा पराभव, त्यावेळेस त्याची धनादन उडून दिली धनाजीराव जाधवांनी आणि म्हणूनच त्यांना त्यानंतरच्या काळात जयसिंगराव नावाचा किताब राजाराम महाराजांनी स्वतः बहाल केलेला आहे। नंतर ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर पुन्हा संताजी बाबा घोरपडे आणि धनाजीराव जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वाच्या लढाया लढल्या गेल्या आणि औरंगजेबाला मात्र झोप सुद्धा त्याची उडवली आणि त्याला सलोखी पळो करून सोडलं, मुघल सैन्याची दणादण उडवली आणि म्हणूनच आपण नेहमी ऐकत असतो संताजी बाबा घोरपडे आणि धनाजीराव जाधवराव यांच्या पराक्रमाच्या कथा आपल्याला बघायला मिळतात। जुल्फिकार खानाचा सलग 2 वर्ष त्याला नको नको करून सोडलं या धनाजीराव जाधवराव यांनी। एवढंच नाही तर चंदनवंदन जवळच्या 9 सप्टेंबर 1695 जी लढाई झाली त्या लढाईमध्ये धनाजीराव जाधवराव यांचा पुत्र मारला गेला, स्वतःच्या पुत्राचं दुःख पचवलं त्यांनी पण स्वराज्यावरची निष्ठा सोडली नाही। मला वाटतं ही या निमित्तानं आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे। याच्या बरोबरच्या लढाईमध्ये खरं तर संताजी बाबांच्या सोबत अनेक वेळा धनाजीराव जाधवराव यांचा सहभाग आपल्याला दिसतो आहे। अनेक पराक्रमाच्या या प्रसंगांमध्ये या दोन्ही मत्तपरांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून या जोडीचं नाव नेहमी सातत्याने घेतलं जातं, ज्यांच्या पराक्रमाला तोड नाही असे धनाजीराव जाधवराव। खरं तर संताजी बाबा घोरपडे यांच्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणाऱ्या मुक्करम खणाचा बंदोबस्त करण्यासाठी संताजी बाबा पुढे सरसावले, धनाजीरावांनी त्यांना मदत केलेली आहे। अगदी संगमेश्वर पासून कोल्हापूर पर्यंत हा मुक्करम खान उर्फ निजाम शेख पळत राहिला पण त्याला सोडला नाही, त्याला जायबंदी केला असं मोठं काम संताजी बाबा घोरपडे आणि धनाजीराव जाधवराव यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच या मातपरांचा इतिहास हा समजून घेण्यासारखा आहे। संताजी बाबा घोरपडे यांच्या हत्येनंतर धनाजीराव जाधवराव हे सरसेनापती झाले। 1697 पासून तर 1708 पर्यंत धनाजीराव जाधवराव हे सरसेनापती म्हणून त्यांनी मोठं पराक्रम गाजवलेला आपल्याला दिसतो आहे। लोधी खानाला सुद्धा त्यांनी लोळवले आहे। एवढंच नाही तर 4 मार्च 1706 रतनपूरला जी लढाई झाली ही लढाई म्हणजे त्यावेळेस सर्वात मोठं योगदान धनाजीराव जाधवराव यांचं दिसत आहे। सरसेनापती म्हणून त्यांनी त्यांचं काम चोखपणे पार पाडलं आणि मुघलांना गुजरात मधून कायमचं हद्दपार केलं म्हणून धनाजीराव जाधवराव यांचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने करता येतो। मराठ्यांनी अनेक गमावलेले प्रदेश धनाजीराव जाधवराव सरसेनापती असताना पुन्हा मिळवलेले आपल्याला इतिहासामध्ये बघायला मिळतात। शत्रूच्या उरात ज्यांच्या नावाने धडकी भरायची ते नाव म्हणजे सरसेनापती धनाजीराव जाधवराव। सुराने पेटलेले मराठे काय असतात याचा आदर्श म्हणजे सरसेनापती धनाजीराव जाधवराव। एवढंच नाही
तर मुघल स्वारांचा घोडा जेव्हा पाणी प्यायचा तेव्हा तो दचकायचा, मुघलांचा स्वार त्या घोड्यावर बसलेला त्या घोड्याकडे अशाळभूतपणे बघायचा आणि म्हणायचा, तुला पाण्यामध्ये धनाजी जाधव दिसतात का? याचा अर्थ एवढी दहशत, एवढा दरारा, एवढी जरब, एवढा वचक बसवणारे सरसेनापती म्हणजे धनाजीराव जाधवराव आहेत. राजाराम महाराजांच्या निधनानंतर शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यामध्ये या धनाजीराव जाधवराव यांचा फार महत्वाचा वाटा आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीपर्यंत शेवटचे मराठा सेनानी मातब्बर आणि सरसेनापती म्हणजे धनाजीराव जाधवराव यांचा उल्लेख होतो. त्यांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करतो. जय शिवराय.